नमस्कार, मराठी सुगरणमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण तिळाची चटणी बनवणार आहोत. आमच्या इकडे याला हवरीसुद्धा म्हणतात. तर ही चटणी खूप खायला चवदार लागते आणि महिनाभर आरामशीर टिकते, बिलकुल खराब होत नाही. ही चटणी मुलांना तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता बनवून, जेवताना तोंडी लावण्याकरता पण ही चटणी खाऊ शकता. तर खूप चव असते ह्या चटणीला. हावरी तशी पण आपल्याला खाण्यासाठी खूप पौष्टिक असते आणि त्याची जर चटणी बनवून खाल्ली तर खूप चवदार लागते. याकरता मी पांढरी तीळ, गावरान तीळ आहे ते एक वाटी घेतलेत. 3 बेडगी मिरची घेतल्या, यामुळे आपल्या चटणीला कलर छान येतो. आणि 7-8 गावरान तिखट मिरच्या घेतल्यात. चवीनुसार मीठ घेतलं आहे. आता मंद आचेवरती मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. तर हे तीळ आपल्याला लालसर रंगापर्यंत भाजून घ्यायचे. 4-5 मिनिट लागतात हे तीळ भाजायला. सारखे हलवत मी खरपूस भाजून घेतलेत. असे तीळ कढईमध्ये उडत आहेत, चटचट आवाज येतो आहे. या स्टेजपर्यंत आपल्याला तीळ भाजायचेत आणि हलकासा गोल्डन कलर आलेला आहे यांना. आता आपण काढून घेऊया. तीळ व्यवस्थित भाजले तरच चटणी टेस्टी लागते. आता मिरच्या 1-2 मिनिट आपण भाजून घेऊया, जास्त नाही भाजायच्या. मिरच्या भाजल्यामुळं थोड्याशा कडक होतात, पटकन ग्राइंड होतात आणि तिखटपणा पण कमी होतो मिरच्यांचा. 1-2 मिनटानंतर आपल्या मिरच्या भाजल्यात, यांना पण आपण काढून घेऊया. तर मिरची आणि पांढरे तीळ आपल्याला थंड करून घेतल्यानंतरच वाटायचे आहेत. गरम गरम वाटले तर तिळाला तेल सुटतं. तर मिरचीच्या बिया खूप कठीण असतात, त्यामुळं आधी आपण मिरची आणि मीठ वाटून घेऊया. मिठामुळं मिरची पटकन वाटल्या जाते, बारीक होते. तर अशा प्रकारे मी सर्वात आधी मिरची वाटून घेतली. आता मिरची वाटल्यानंतर आपण त्यामध्ये तीळ घालणार आहोत. तर सुरुवातीला जर तीळ वाटले आणि नंतर मिरची घातली तर मग मिरची बारीक होत नाही. त्यामुळं आधी मिरची वाटायची आणि मग तीळ घालायचे आहेत. तर किती छान आपली ही तिळाची चटणी वाटून झालेली आहे. तर ही चटणी तुम्ही तेल टाकून किंवा तेलामध्ये मिक्स करून खाऊ शकता किंवा अशीसुद्धा कोरडी खाऊ शकता. खूप सुंदर लागते. गरमागरम पोळीसोबत खाल्ली तर आणखी चवदार लागते. किती छान मोकळी मोकळी आपली चटणी झालेली आहे. ही चटणी एअरटाईट बरणीमध्ये भरून तुम्ही महिनाभर जेवताना खाऊ शकता, बिलकुल खराब होत नाही, खूप चविष्ट आहे. तुम्हाला माझी ही तिळाची चटणी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.